भक्तिमार्ग भक्तिमार्ग आजारांना निमंत्रण भक्तिमार्गाला गेलेल्या अथवा जाणाऱ्या व्यक्तींना येथे केलेले भाष्य कदाचित आवडणार आणि पचणारही नाही परंतु अनुभवातून व वा भक्तिमार्गाला वाहून घेतलेल्या व्यक्तीच्या शारीरिक तपासणी व माहिती घेतली असता असे दिसून येते की जवळजवळ सर्वच आध्यात्मिक व्यक्तींना आजार हे उद्भवलेले आढळतात मानसिक ताणतणाव म्हणजेच नैराश्य अशा आजारांना भक्तीमार्गाचा लाभ नक्कीच होतो पण मात्र शारीरिक आजार वाढतात म्हणून तो प्रमाणात असावा व काळजी घ्यावी वृद्ध व्यक्तींना हा मार्ग हितावह राहील पण येथे सांगितलेल्या योग्य पद्धतीनं मार्ग अंमलात आणावा भक्तिमार्गानं सात्विक समाधान मनशांती समृद्धी प्राप्त होते हे सत्य आहे परंतु शारीरिक आजार होत नाहीत कमी होतात बरे होतात हे शक्य नसते तुमच्या शंकेचे निरसन करूया हे कसं शक्य ते पाहूया या मार्गाला गेले की असंख्य पथ्ये पाळावी लागतात आहारात असंख्य घटक वर्ज्य केले जातात उपवास पाळणे देवळात जाणे तासनतास ग्रंथ पठणासाठी प्राणायामासाठी नमाजासाठी योगासाठी वज्रासनात पद्मासनात मांडी घालून बसणं दिंडीत दूर दूर पायी चालत जाणं डोंगर माथ्यावर विना पायतान पायऱ्या चढणे उतरणे दंडवत घालण्यासाठी जमिनीवर लोळणे जेवणाच्या वेळा न पाळणे अशी पथ्य भक्ती मार्गाला गेल्यावर आणि वार्यानं पाळतात यामुळे चांगल्या शरीरावर नकळत अत्याचार होऊन आजार होतात खाण्याच्या पथ्यामध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो पण असंख्य घटक हे मांसाहारातूनच भेटतात ज्या घटकांच्या कमतरतेमुळे मोठमोठे आजार उद्भवतात मांसाहार असावा पण प्रमाणात उपवास आठवड्यातून तीन ते चार दिवस उपवास पकडणाऱ्या व्यक्ती असतात अशा व्यक्तींना उपवास ही कल्पनाच मुळात माहीत नसते उपवास हा शरीर शुद्धीकरण करण्याकरिता असतो म्हणजेच देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी नव्हे उपवासाच्या दिवशी स्वच्छ पाणी वेगवेगळ्या फळाचा रस ताक कोरफड व आवळा ज्यूस असे पातळ पदार्थ घ्यावेत साबुदाणा तळण केलेले उपवासाचे पदार्थ अथवा निरंकाळ राहणं टाळावे साबुदाणा पचनास खूप अवघड असतो त्यामुळे पचनक्रिया मंदावते बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन त्याचमुळे वजन तर वाढतेच पण असंख्य आजार सुद्धा उद्भवतात दॅट्स वाय रिसर्च सेट्स कॉन्स्टिपेशन इज द रूट कॉज ऑफ ऑल डिझीजेस काही व्यक्ती तासन तास मंदिरात ग्रंथ पठणासाठी ध्यानासाठी देवघरात मांडी वज्रासनात पद्मासनात बसतात असे कायम कायम केल्यानं कमरेचे व गुडघ्याचे आजार उद्भवतात हे कुणालाच ठाऊक नसते तसे करू नये अशा ठिकाणी खुर्च्यांचा वापर करावा बरेच वृद्ध व्यक्ती दिंडीत अनवाणी निरंकाळ उपवास धरून पायी चालत जातात तसे घातक ठरेल म्हणून तसे करू नये कपाळावर व अंगावर भस्म उती अथवा अंगारा लावणे टाळावे त्यामुळे त्वचा विकार होतात घरामध्ये देवळांमध्ये अगरबत्तीचा धूपबत्तीचा वापर टाळावा कारण त्यामुळे श्वसन संस्थेचे आजार जसे की सर्दी खोकला दमा व अस्थिपोकळीतील अस्तरदाह इत्यादी प्रतिबंध करू शकू म्हणून भक्तिमार्गाला जाणाऱ्या वृद्ध ज्येष्ठ व्यक्तींनी मांडी वज्रासन पद्मासनात जास्त वेळ बसू नये डोंगर माथ्यांवर अनवाणी चालू नये अंगावर शस्त्राचा वार टाळावा पायऱ्यांची चढ उतार टाळावी मानेला जोरजोरानं वर्तुळाकारात फिरवू नये निरंकाळ उपवास टाळावेत जमिनीवर दंडवतसाठी लोळणे टाळावे प्रसादामध्ये साखरयुक्त पदार्थ टाळावेत त्याऐवजी फळे असावेत